रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आजही सर्वोत्तम गुंतवणुकी एक मानली जाते दैनिक प्रभात प्रभात प्रॉपर्टीज या गेल्या अनेक वर्षांपासून संदर्भात मार्गदर्शन करत प्रभात प्रॉपर्टीज आता व्हिडिओ मालिकेच्या स्वरूपात पाहायला मिळत असून रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन प्रॉपर्टी लिस्टिंग ऑन साईड प्रोजेक्ट व्हिजिट रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीबाबत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे असे अनेक विषय या व्हिडिओ मालिकेतून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आज आपण आलो आहोत वाकड येथील सुप्रीम रियालिटीच्या मुख्य कार्यालयामध्ये सुप्रीम रियालिटी हे पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव आहे आतापर्यंत पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर आणि कोकण येथील हजारो ग्राहकांनी टाकलेला विश्वास हा सुप्रीम रियालिटीने अगदी सार्थ ठरवलाय आज आपल्या सोबत आहेत सुप्रीम रियालिटीज चे सर्वे सर्वा आणि एसपी ग्रुप ऑफ कंपनीज चे संस्थापक संचालक संतोष पवार सर आणि व्यवस्थापक संचालिका प्रिया पवार मॅडम सुप्रीम नव्या प्रोजेक्ट बाबत रिअल एस्टेट मधील गुंतवणुकीबाबत आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पियुषा तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात आपल्यासोबत सुप्रीम रियालिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रिया मॅम आहेत मॅम स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये मॅम सुप्रीम रियालिटीने खेड शिवापूर म्हणजे पुण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती जी खेड शिवापूर आहे त्या ठिकाणी एक प्लॉटिंग स्कीम सुरू केली आहे तर ही स्कीम नक्की काय आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून ती कशी फायदेशीर ठरणार आहे सुप्रीम रियालिटीनं नसरापूरच्या जवळ जी स्कीम चालू केलेली आहे त्याचं नाव आहे पॅराडाईज सेरनिटी हा प्रोजेक्ट अतिशय ट्रिमंडियस आणि लोकांच्या दृष्टीने फार युजफुल आहे त्याचं रिझन असं आहे की ह्या रिंग रोड लगतची जी डेव्हलपमेंट आहे म्हणजे रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे आणि नसरापूरपासून अगदी जवळ दहा मिनिटांच्या अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत युजफुल आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहायला जायचं असेल तरीही चांगलं अशा दोन्ही दृष्टीने पॅराडाईज सिरंडिटी नावाचा माझा जो प्रोजेक्ट आहे चांगला प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचं तुम्ही जे सांगितलं तर हा जो परिसर आहे तो निसर्गरम्य देखील परिसर आहे आणि सोबतच तो शहराच्या जवळचा देखील परिसर आहे तर त्याबद्दल काय सांगितलं लास्ट टेन इयर्स टू फिफ्टीन इयर्स पासून पुण्यामध्ये फार्म हाऊस किंवा सेकंड होम ची जी कॉन्सेप्ट लॉन्च झाली त्याच्यामध्ये असं लोकांना वाटायचं की वन ऑफ द रिच पर्सन किंवा रिच कॅटेगरी या कॅटेगरीतलीच लोकांनी बाबा फार्म हाऊस घ्यावं किंवा या कॅटेगरीतल्याच लोकांचं विकेंड होम असावं पण आम्ही जो प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे आमचं सुप्रीमचं ब्रिद वाक्यच हे आहे की गुंठ्यांच्या भावात एकरांचे मालक व्हा म्हणजे एनी पर्सन कॅन बी परचेस सगळी लोक तिथे परचेस करू शकतात अशा हिशोबाने आम्ही तिथली तिकीट साईज ठेवलेली आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रत्येकाचं फार्म हाऊस व्हावं प्रत्येकाचं विकेंड होम व्हावं आणि त्या फार्म हाऊसची गुंतवणुकीच्या दृष्टीने त्यांना ते फलदायी ठरावं या दृष्टीने आम्ही तो प्रोजेक्ट केला शंभर टक्के निसर्गरम्य आहे अतिशय सुंदर निसर्ग आहे सिंहगडाचा व्ह्यू आहे सुंदर प्रॉपर्टी आहे मॅम ग्राहकांना टायटल क्लिअर प्रॉपर्टी देण्याचा शब्द सुप्रीम रियालिटी कडून देण्यात येतो तर त्या अनुषंगानं ही जी प्रॉपर्टी आहे खेड शिवापूर मधील त्याबद्दल काय सांगा जमिनीच्या व्यवहारामध्ये मूलतः जो सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे किंवा सगळ्यात महत्वाचा जो दुवा म्हणतात तो लिगल या लिगल गोष्टींवरतीच माणसांना थोडीशी अडचण येते किंवा ग्राहकांना खरेदी करताना थोडासा इश्यू येऊ शकतो पण आम्ही काय करतो आम्ही पहिल्यांदा टायटल क्लिअर करून स्वतःच्या नावावरती जमिनी खरेदी करून सातबारे करून प्रॉपर क्लिअर करून घेतो आणि मग त्यानंतर आम्ही ते प्रोडक्ट डिलिव्हर करतो त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा आम्ही जमीन घेतो तेव्हा त्याचा लिगल क्लिअरन्स आम्हाला आलेला असतो बाय म्हणजे तलाठी ऑफिस बाय तहसील ऑफिस एनी आणि त्यानंतर हंड्रेड पर्सेंट येत नाही बरोबर मॅम तुम्ही जे लोकेशन सांगितलेलं आहे खेड शिवापूरचं तर तुम्हाला ते लोकेशन तुम्ही डिसाइड कसं केलं ते ऍक्च्युली खेडशिवापूरच्या बाबतीमध्ये काय आहे थोडा डिस्टन्स हा जो विषय असतो लोकांना खरोखर जे म्हणतात ज्या हाकेच्या अंतरावरती त्या हाकेच्या अंतरावरतीच हवं असतं कारण लोक फार लांब जायला तयार होत नाहीत लोकांना थोडस जवळ असेल तर जायला यायला विकेंड हॉ हो म्हणजे सॅटर्डेला जाणार संडेला रिटर्न येणार हीच कॉन्सेप्ट असते किंवा फार्म हाऊस म्हणजे रिकाम्या वेळेमध्ये आपल्याला पटकन जाता यावं आणि पटकन येता यावं त्यामुळे ह्या सर्व दृष्टींचा लॉजिकली फार विचार करावा लागतो जेव्हा एखादा प्रोजेक्ट आम्ही फायनल करतो फ्युचर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून रिंग रोडची सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट माझ्या प्रोजेक्टला लागून आहे इनफॅक्ट माझ्या प्रोजेक्ट मधले काही सर्वे नंबर हे रिंग रिंग रोड मध्ये जातात म्हणजे रिंग रोड अटॅच आहेत ओके ग्राहकांना जे म्हणता येईल की सिटी पासून जवळ असल्या कारणाने जी, जी कनेक्टिव्हिटी असते तर त्याबद्दल थोडक्यात खूप चांगली कनेक्ट कनेक्टिव्हिटी आहे राठोड्याच्या प्रोजेक्टला पीएमआरडीएची कने म्हणजे पीएमटी जाते बाकी सगळ्या वेहकल्स जातात रस्ता अतिशय चांगला आहे रांजे आहे ना त्या एमआयडी पासून हार्डली पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि माडीसीची डेव्हलपमेंट असल्यामुळे त्या प्रोजेक्टला जाणारे रस्ते अतिशय प्रॉपर आहेत कनेक्टिव्हिटीचा मॅम जसं की तुम्ही गेल्या बारा वर्षांपासून क्षेत्रा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर या सर्व अनुभवामधून काही किस्से आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील दोन हजार बाराला जेव्हापासून आम्ही कंपनीची इस्टॅब्लिशमेंट केली मी आणि माझे मिस्टर संतोष पवार आम्ही दोघांनी मिळून या कंपनीची इस्टॅब्लिशमेंट केली या माझ्या कंपनीचं कार्यक्षेत्र हे खूप मोठं आहे मुंबई पुणे आणि कोकण ह्या तीन परिसरांमध्ये आम्ही मोठ्या लेवलला काम करतो साधारणपणे दहापेक्षा जास्त प्रोजेक्ट आमच्या आत्ता ऑन गोईंग आहेत चार प्रोजेक्ट आम्ही कम्प्लिटेड केलेले आहेत आणि हे प्रोजेक्ट लोकांना हॅन्डओवर पण केलेले आहेत पंधराशेपेक्षा अधिक कस्टमर्स माझ्या आहेत आणि वन डिकेड कंप्लीट झाले म्हणजे एक दशक कंप्लीट झाले ग्राहकांचा अप्रोच खूप पॉझिटिव्ह आहे आमच्याकडे ग्राहक अतिशय समाधानी आहेत म्हणजे सगळेच ग्राहक म्हणजे समाधानी आहेत कारण माझं साम्राज्य रियालिटी ही जी माझे ब्रँड नेम होतो पूर्वीचं सुप्रीमी त्याची सिस्टर कन्सर्न आहे त्या साम्राज्य रियालिटीचं प्रत्येकाला आवडेल अशी जमीन आणि परवडेल असा दर हे खूप थिंक करून आम्ही ब्रिद वाक्य घेतलं होतं आणि साम्राज्याने ते सत्य केलेलं आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पाच लाख रुपये मध्ये एक एकर जमीन आम्ही ग्राहकांना डिलिव्हर केलेली आहे असे कितीतरी कस्टमर्स माझे आहेत कितीतरी ग्राहक आहेत ज्यांना पाच लाख रुपये म्हणजे मिनिमम नॉमिनल अमाऊंट याच्यामध्ये आम्ही एक एकरचं खरेदी खत एक एकरचा सात बारा लोकांना दिलेला आहे म्हणजे एनिमन कॅन बी परचेस प्रत्येकाला आवडेल निसर्गरम्य ठिकाण होती सगळ्यांना आवडेल असे प्रोजेक्ट होते आम्ही स्वतः कम्प्लिटेड प्रोजेक्ट केला खुलशीचा स्प्रिंग मिडोज नावाचा प्रोजेक्ट जो होता तो आमचा म्हणजे तो बेस होता फर्स्ट प्रोजेक्ट होता खुलशी खुलशी नाव आहे त्या गावचं आणि त्या गावातल्या प्रोजेक्टचं नाव आहे स्प्रिंग मिडोज खूप विस्तीर्ण आणि खूप मोठा प्रोजेक्ट होता आहे आमचं आणि राजगडाच्या पायथ्याशी आहे राजगडाच्या पायथ्याशी असल्यामुळे ते युनिक लोकेशन होतं खूप चांगल्या पद्धतीनं ग्राहकांचा प्रतिसाद आम्हाला त्या प्रोजेक्टसाठी मिळाला आणि छान वाटलं तो प्रोजेक्ट विकताना तो प्रत्येकाला आवडायचं म्हणजे असं कधीच झालं नाही की त्या प्रोजेक्ट वरती व्यक्ती गेला आणि तो प्रोजेक्ट लोकांना आवडला नाही जाईपर्यंत लोकांना खूप हो रिव्ह्यू आम्हाला नेहमी म्हणायचे की तुमच्या प्रोजेक्ट वरती गेल्यानंतर आम्हाला एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला एक वेगळं वाटतं मॅडम आणि आम्हाला हंड्रेड पर्सेंट या प्रोजेक्ट मध्ये जमीन घ्यायचे हार्डली तुम्हाला सांगते चार ते पाच वर्षामध्ये माझा तो प्रोजेक्ट एवढा मोठा विस्तीर्ण प्रोजेक्ट म्हणजे जवळजवळ साडेचारशे पाचशे एकर मी चार ते पाच वर्षामध्ये तिथली जमीन विकली जे समाधान मिळतं ते पाहून तुम्हाला जे समाधान खूप आनंद वाटतो जमिनीच्या व्यवहारामध्ये तुम्ही कधीही माझ्या ऑफिसला या नेहमी शांतता असते नेहमी पीस ऑफ माइंड असतं याचं रिझन आमची व्यवहाराची पद्धत अतिशय चांगली आहे आम्ही कधीच व्यवहार म्हणजे प्रॉपर किंवा वाईट व्यवहार करत नाही आम्ही खूप प्रॉपर व्यवहार करतो त्यामुळे नेहमी शांतता समाधान नेहमी असतो फ्युचर प्लॅनिंग काय असतं फ्युचर प्लॅनिंग हेच आहे की अजून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा या माझ्या सगळ्या ग्राहकांच्या सॅटिस्फिकेशनचं जे फिल गुड आहे त्या फिलगुड मुळे पुढचे पंचवीस वर्ष मला बिझनेस छान पद्धतीने करता यावा आणि याच फील्डमध्ये बिझनेस करता यावा कारण या फील्डमध्ये आमची मोनोपोली आहे आणि हे फील्ड आमच्यासाठी सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे नक्कीच मॅम तुमच्या या महत्वपूर्ण कार्यास आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मॅडम डिजिटल प्रवाशी केलेल्या बातचीतीबद्दल धन्यवाद आपल्यासोबत सुप्रीम रियालिटीचे सर्वे सर्वा आणि एसपी ग्रुप ऑफ कंपनीज चे संस्थापक संचालक संतोष पवार सर आहेत सर स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये सर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तुम्ही एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आला होता ते उद्दिष्ट नेमकं काय होतं त्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली uh, माझा तसा मूळ गाव सोलापूर सोलापूर मी uh, पुण्यात ज्यावेळेस आलो तर uh, तो एक वेगळा सफर आहे माझा तर मला असं एक काही वर्ष मी पुण्यात राहिल्यानंतर ना दोन हजार सहा सातला मला असं वाटलं की आपल्याला थोडीशी घर बांधण्यासाठी पुण्यात राहण्यासाठी आपल्याला जमीन पाहिजे की प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपण एखाद्या शहराच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी थोडीशी जमीन एक चांगलं घर हे असंही प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं मग पुण्यात आल्यानंतरनं मी इकडनं तिकडनं काम करत असताना एक छोटा प्लॉट आणि त्याच्यावर टुमुकदार घर बांधावे ही माझी इच्छा होती त्यासाठी मी प्लॉटच्या शोधात होतो आणि बऱ्याच ठिकाणी मी प्लॉटच्या शोध शोध केल्यानंतर ते जे रेट्स होते रेट्स कुटे ते रेट्स कुठे मला मॅच होण्यासाठी दोन हजार सहा ते चा हा पिरियड आहे त्या पिरियड मध्ये आपण ते सर्चिंग मध्ये होतो मग त्या परिसरामध्ये मी माझी फर्स्ट प्रायोरिटी खेड शापूर ह्या भागाला होती की खेडेगावातला मुलगा असल्यामुळे एक छोटासा प्लॉट त्याच्या आजूबाजूला थोडीशी एक शेती आणि एक छोटकदार टुमराज म्हणजे छान टुमकदार घर असायला पाहिजे जेणेकरून मला पुण्यातनं कामधंद्यासाठी धंद्यासाठी अपडाऊन करता आलं पाहिजे म्हणून मी खेडशापूर परिसराला जास्त पर स्टार्टिंगला प्रसंती दिली तर त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की ही जे रेट्स आणि घराचा जो मॅचिंग आहे हे कुठेतरी गरिबांना आणि जे बजेटमध्ये असतात माझ्यासारखे लोक त्यांना न मॅच होण्यासारखं आहे म्हणून मी असं ठरवलं की का नाही आपण स्वतः लोकांना आपल्याला तर प्लॉट आणि हे मिळतीलच आपण स्वतः लोकांना चांगलं घर शहरापासून बांधता येईल आणि थोडीशी शेती करता येईल म्हणून आपण ह्या बिझनेस मध्ये हळूहळू आता आता तुम्ही प्रवास सुरू कसा झाला ते सांगितलं सुप्रीम हळूहळूची वाटचाल सध्या कशी सुरू आहे सुप्रीम रियालिटीचे आम्ही दोन हजार बारा मध्ये स्थापना केली त्याच्या आधी माझी मिसेस प्रिया आणि मी आम्ही सोल सेलिंगचे बिझनेस आणि असं तुम्हाला सांगितले तसं लोकांना प्लॉट उपलब्ध करून देण्याच्या ह्याच्यात थोडंसं केलं दोन हजार बाराला केली आणि आताच्या घडीला सुप्रीम हजारो हजारो कस्टमर आहेत आणि होल्डिंग आहे आणि हजारो कंप्लीटेड प्रोजेक्ट आहे शेकडो कॉम्प्लिटेड प्रोजेक्ट आहे सर्वसामान्यांना गृहित धरूनच सुप्रीम रियालिटीची ही वाटचाल सुरू आहे आपण असं म्हणू शकतो येस मिडल क्लास सर्वसामान्य लोकांना की ज्यांचं पुण्यामध्ये घर झालेलं आहे गाडी झालेली आहे तर बाबा एक आपल्याला पुण्या शहरापासून एक तासभराच्या अंतरावर एक एकरभर जमीन किंवा एक दहा हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट मिळावा आणि तो चांगल्या पद्धतीनं चांगल्या सर्व्हिस देता येईल म्हणून ते आपण चांगल्या पद्धतीने काम चालू आहे नक्कीच सर पण आजही रिअल इस्टेट मधील जी गुंतवणूक आहे ती सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून पाहिली जाते तर लोकांनी म्हणजे सर्वसामान्यांनी रिअल मध्ये गुंतवणूक का करावी त्याबद्दल काय सांगा सी काय होतं की लोकांच्या गरजा असतात काय माणूस स्टार्टिंगला म्हणलं ना अन्न वस्त्र, वस्त्र निवारा या तीन गोष्टी कम्प्लेट झाल्यानंतरनं आपल्याकडं जो पैसा असतो तो पैसा योग्य ठिकाणी लावलेला कधीही चांगला असतो मग जनरली काय करतात जे रिटायर्ड पर्सन असतात ते काय करतात की कुठल्या बँकेत एफ डी करतात कुठल्या संस्थात एफडी करतात कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात काही लोक तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात पण तिथं आपल्याला गॅरंटी नसते की काय होणार आहे मग आता तुम्ही म्युच्युअल फंड खाली लिहिलेलं असतं सब्जेक्ट टू रिस्क।, रिस्क हा, रिस्क। हा रिक। मार्केट रिस्कवर तुमची इन्व्हेस्टमेंट कराल तुम्ही पण मध्ये पण असेल तर काय असतं आज तुमचा फ्लॅट आहे तुम्ही दोन फ्लॅट घेऊ शकता कमर्शियल प्रॉपर्टी घेऊ शकता पण त्याडा त्याचा जो वाढता रेशो असतो ना तो दहा टक्क्याच्या आतमध्येच असतो पाच टक्के सात टक्के दहा टक्के आधी तुम्ही एफडीचे पैसे म्हणला किंवा कन्स्ट्रक्शनचे कुठल्याही याच्यामध्ये पैसे दहा टक्क्याच्या वरती वाढतच नाही पण ओपन लँड आणि ओपन प्लॉटचं कसं आहे की ह्याच्यामध्ये कसं जर एखादे क्लिअर प्लॉट असेल जिथं गव्हर्नमेंटची डेव्हलपमेंट होणार आहे इन फ्युचर आता पुण्यातला रिंग रोड होतोय किंवा पुण्यातल्या नवीन एअरपोर्टचे प्रपोज आहे ते किंवा जिथे रोड मोठे डेव्हलप होणार आहेत किंवा स्केल इंडस्ट्रीज येणार आहेत अशा ठिकाणी जर आपण लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली लँडमध्ये जर क्रिएट प्रॉपर्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली की त्याचा जो रेशो असतो ना तो तीन वर्षात ऑलमोस्ट डबल असतो कारण आता एकंदरीत यु नो दॅट या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही मॅनमेड आहे काय प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेला पडेल ही गोष्ट प्रत्येक गोष्ट मॅनमेड आहे अँड इव्हन यू अल्सो अँड मी अल्सो आपण सुद्धा एका माणसाची उत्पत्तीच आहे ना पण जमीन अशी आहे ना ती एकदाच त्याची उत्पत्ती झालेली आहे आज आपण चंद्रावर जाऊन आपण तिथं काय आहे हे शोध लावतोय पूर्ण ब्रह्मांडामध्ये आत्महत्येच्या संशोधनानुसार फक्त पृथ्वीवरच माणूस राहतोय काय त्यामुळे ही जे जमीन जो फॅक्टर आहे ना ही म्हणजे एकदाच बनलेली आहे ही कधीच वाढत नाही त्याच्यामुळे ह्याच्यातली इन्व्हेस्टमेंट ही नेहमी सेफ असते आणि रिटर्न देणार असते फक्त रिस्क असतो कागद तुम्ही व्यवस्थित करून बघितली पाहिजे आणि कोणाकडनं घेते हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या अनुभवानुसार आता सर्व सामान्य या क्षेत्राकडे कसे वळालेले आहेत काय नेमकी त्याच्यामध्ये चेंजेस झालेले तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतो नाही आता बेसिक मी बघतोय ना की माझ्याकडे जो आता माझ्या ऑफिसला जे लोक अप्रोच होतात ते की आम्ही ज्या पद्धतीने लोकांना इन्व्हिटेशन देतो यांच्यासाठी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मिडल क्लासचा जो क्राऊड असतो की त्याला असं वाटतं की आपण जमिनीत गुंतवणूक केली पाहिजे चांगले प्लॉट्स आम्हाला मेले पाहिजे जेणेकरून सिटी दवममला शनिवारीवारी सुट्टी असते मी जाऊन तिथे एन्जॉय करेन माझ्या प्लॉटवर आणि एक इन्वेस्टमेंट माझी सेफ राहिली पाहिजे म्हणून मिडिल क्लासचा जास्त क्राउड माझ्याकडे आता रिच होतो तर प्रेक्षकांनो आज आपण सुप्रीम रिअ‍ॅलिटीचा खेड शिवापूर या ठिकाणी असलेल्या प्लॉटिंग स्कीम बद्दल जाणून घेतलं तुम्हालाही या प्रोजेक्टबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि सुप्रीम रिअ‍ॅलिटीशी संपर्क साधू शकता धन्यवाद